अरे जैन टाउन गेला राहतो ना पण जैन कुठे जायचं तुम्हाला अरे 502 मध्ये अच्छा ओंकार दादाचं घर का कोण ओंकार दादा हो तो एक दादा होता 502 मध्ये सगळे राहत होते पण काही महिन्यांपूर्वी तो देवा घरी गेला तुम्हाला त्यांच्या घरी जायचंय आता मला उशीर होतो मला जाऊ दे तुमच्यामुळे मला उशीर झाला तूच का नाही करत रोज हे काम साल्या काय पण बोला तुझे आता जादू आहे संत्या चला तुला मस्का मारतो आता कपडे धुवायची वेळ झाली अरे नाही यार आई चप्पल जेव्हा संध्या कपडे धुतो ना तेव्हा प्रिया माझे जरा जास्त जवळ येते बघ तो आपला नवीन रूम पार्टनर कधी येणार अरे येतो आताच त्याची मी सर्व माहिती घेतली म्हणजे नवीन रूम पार्टनरला जवीच्या आजचे स्पेशल कांदा पोहे खायला मिळणार तर अरे कांदा पोहे तर जवीची स्पेशालिटी आहे त्याला काय चॅलेंज करतो जवीच्या आजचे स्पेशल कांदा पोहे खायचे चला चला जयू झाले का रे कांदा पोहे देना जरा झाले असतील झाडून घे चल अरे वा झाडू काय काय घेणार का झाडू घे वरे ढगा लागली कळ म्हणजे पाले बघ्या रे काय लागली कळ म्हणजे मळ सगळ्यांनी गाऊयानी रंगकरा संग सकाळ सकाळ कोण आले काय हाय मी अशोक जैन डोंगे यांच्याशी सविस्तर बोलणं झालं होतं माझं अरे हे ना भाई आधी कुठं राहतास काम काय करतोस आणि घरी कोण कोण असतं तुझ्या आणि इथे पुण्यात कशासाठी आलास जस कर सागर किती पकाशो त्याला त्याची सर्व माहिती मी घेतली आहे हो का अशोक हा सागर हाय हाय हा संतोष हाय गेली 5 वर्ष आम्ही सर्व इथेच राहतो अच्छा ओंकार सुद्धा इथेच राहतो का कोण कोण ओंकार अरे काही नाही मी काय येताना पत्ता विचारला एका लहान मुलाने ओंकार दादाचं घर असं काहीतरी ऐकलं म्हणून मी विचारतो तो तुमचा रूम पार्टनर असेल तर अरे नाही नाही हे सर्व येते राहतात आणि हे आपलंच घर आहे अच्छा सर मी तुला रूम दाखवतो अरे राहू दे ना भाई येतो ना मी काय चहा वगैरे काय नाही नाही चला गरमागरम पोहे तयार आहेत काय कर म्हणजे अशोक चहाच्या पोहायचे ना बाज कुछ अरे अरे अशोक कुणी शिकवले तुला एवढे चांगले पोहे बनवायला ओंकार ने का काय म्हणलास ना माझ्या प्रियाला तर साधा चहा पण येत नाही बनवायला अरे मग त्याला घेऊन ये ना घरी अशोक शिकवेल ना अरे अशोक खरं सांग ना कुणी शिकवले तुला पोहे बनवायला एवढे भारी झणझणीत पोहे बनवायला कुणी शिकवले ओंकारने ओंकार कुलकर्णी या घरचा खरा मालक
तुम्ही कोणीच नव्हते इथे. काय सॉल्टेड पोहे बनवलेला नेहमी पेक्षा. अरे त्याने तुझ्यासाठी स्पेशल पोहे बनवले आहेत, खा. घे रे ओंकार, हवे असेल तर आणखी बोल. हा दे दे, तसे आपलं काम आता झालंच आहे. कसलं काम? अरे बच्चा, तुझं घर, तुझा बँक बॅलन्स हे सगळं आता आमचं झालंय. काय ठरलं तुम्ही बोला मध्ये? पॉइजन. चला रे, काम आता झालंय. चला चला, खूप मजा करायची आपण. आपल्याकडे खूप सारे पैसे आले. हॅलो हॅलो अशोक, अशोक दादा, तू लवकर तिथे कुठे असेल तिथं. या सर्वांनी मला फसवलंय, या सर्वांनी मला विश चाललंय. माझे सगळे अकाउंट मधले पैसे काढून घेतले. तू लवकर ये. मिस यू ओंकार.